सर प्रामुख्याने तुमची कुठली मेन मागणी आहे ज्याला तुम्ही मान्य करू शकाल आणि ते कुठली मान्य करतात? या चारीपैकी चारीच मान्य करत नाही. तिन्हीच्या तिन्ही आमच्या मागण्या त्या प्रमुख आहेत. त्यातली एकही मागणी अशी सोडून देण्यासारखी नाही आहे. मग ते बोनस असेल, घरभाडा भत्ता असेल किंवा रजा वेतन असेल, हे कायद्याने ध्येय आहे. आम्ही वेगळं काही मागत नाही आहे. अजूनही आम्ही समान कामाला समान वेतन किंवा कायम कामगार होण्याकरता हा झगडा नाही केलाय. हा झगडा किमानसाठी केलेला आहे आणि तो किमान जर तुम्ही देणार नसाल तर मग आंदोलन अटळ आहे. हे आंदोलन चालूच आहे, त्याचे तीव्र पडसाद उमटतो. राज्यामध्ये मराठा आरक्षणावर एक आंदोलन चालू आहे, त्याचा कुठेतरी परिणाम तुमच्याकडे दुर्लक्ष होते असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हे दुर्लक्ष मराठा आंदोलनाशी याचा काय संबंध असं मला वाटत नाही. कारण हे शासनाचं धोरण आहे. तुम्ही बघितलं असेल की 2007 पासून कंत्राटी पद्धत आली, तोपर्यंत रोजंदारी होती आणि कायम कामगार होते. 2007 सत्तेवर कोणाचाही पक्ष येऊ, कुठलाही पक्ष येऊ, त्यांचं धोरण ठरलेलं आहे की जास्तीत जास्त कामगार कष्टकऱ्यांच्यावर अन्याय करून व्यवस्था चालवायची आणि त्याला विकास म्हणायचं. हे जे सगळं तुम्हाला अवतीभोवती दिसतंय या विकासाचे बळी हे सगळे आहेत. खरं तर हे समान काम करतायत, 365 दिवसाचं काम करतायत, पण त्यांना एक तृतीयांश सुद्धा वेतन मिळत नाही आहे. या विकासाचे हे बळी आहेत ते सगळे जण. तर तुमच्यामध्ये नक्की कुठं घोडं अडलेलं आहे? कारण तुम्ही एवढं ठामपणे म्हणताय की न्यायिकदृष्ट्या तुम्ही अगदी बरोबर आहात, तरी नक्की कुठे घोडं अडतंय आणि कोण याला मेन जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? आता प्रशासनच जर जबाबदार आहे आणि त्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून आयुक्त यांनीच खरी परिणामकारक भूमिका घ्यायची आहे. कारण त्यांच्याच फतव्याने आमचा बोनस, घरभाडे भत्ता आणि रजा वेतन गेलेला आहे, तेव्हा त्यांनीच आता परिपत्रक काढून पुन्हा तो द्यायचा आहे. आणि तो ते काही एवढं कठीण काम नाही आहे. जर 2 मिनिटाचा निर्णय घेतला तर 2 मिनिटाचा निर्णय होईल. पैशाची काही कमतरता नाही आणि ह्याच्याकरता फार मोठा काही खर्च लागणार नाही. त्याच्यापेक्षा मोठा खर्च वायफळ पुणे महानगरपालिकेमध्ये आधीमध्ये होतोय, त्याचा सुद्धा कधीतरी हिशोब आपल्याला घ्यावा लागेल. पण आता पैशाचा काही प्रश्न नाही आहे, प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा आणि धोरणाचा, आणि तो त्यांनी घ्यावा असं आम्ही नम्र आवाहन करतो. सर पुन्हा एकदा मी तो एक मागचा प्रश्न विचारेन की जे कामगारांसाठी लढत आहेत, तर शिंदे साहेब लढत आहेत, उद्या ते सुद्धा उपोषणाला बसल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला जे कोणी लढत आहेत त्यांनी लढावं, आमचा त्याच्याबद्दल दुजाभाव काय राहणार नाही. पण नाटकं करू नये असं आमचं म्हणणं आहे. कारण या कामगारांच्या जीवाशी कोणी खेळू नये. आम्ही जे आंदोलनं केली ती केलीच. हे घोषणा करायची आणि पळून जायचं हे आमच्या धोरणात बसत नाही. उलट त्यांनी फाटाफूट न करता या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आमचं मत आहे. सर हे आंदोलन चालू आहे. नागरिकांच्या दृष्टीनं आमचं असं म्हणणं की तुमची कधी शिंदे साहेबांची यावर चर्चा होते का आणि कधी शिंदे साहेबांची तुमची यावर कधी चर्चा होते? नाही. आणि तुम्ही एकत्र येण्याची शक्यता आहे का? प्रश्न नाही. झगड्यामध्ये जो येईल तो आमच्या बरोबर, दुसऱ्या वर्गणा करण्याबरोबर काय आम्ही त्याला सांगणार आता? ठीक आहे सर. TV10 बद्दल बोलू शकतो परत? TV10 चे आम्ही आभार मानतोय की तुम्ही एक एक उपेक्षित सगळ्या घटकांचा प्रश्न जगासमोर आणताय. तुम्हाला मनपूर्वक तुमचे धन्यवाद. Thank you.
आपली जर कोणत्या प्रकारची तक्रार असेल तर कृपया आम्हाला ह्या पद्धतीचा व्हिडिओ करून पाठवा, आम्ही ती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवू. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.